जन आशीर्वाद यात्रेचा 100वा मतदार संघ पूर्ण झाल्यानिमित्त काल ठाण्यात आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. मीरा भाईंदरमध्ये सेना भाजपाच्या नगरसेवकांमध्ये झालेला वाद, उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेना प्रवेश, नारायण राणेंचा भाजप प्रवेश आणि नाणार प्रकल्प या सर्वांवर त्यांनी भाष्य केलं. आशीर्वाद घेणे महत्वाचे होते. इथेच शिवसेनेची पहिली सत्ता आली आणि ठाण्याचं प्रेम जे शिवसेनेवर आणि शिवसेनेचं प्रेम ठाण्यावर, हेच प्रेम, हेच पॅटर्न मला पूर्ण महाराष्ट्रात द्यायचं आहे. ठाण्यात जेवढी काही विकास कामं झालेली आहेत तसंच आपल्याला महाराष्ट्रात शिवसेनेला करायचं आणि म्हणून इकडच्या ठाणेकरांचा मी आशीर्वाद घ्यायला, ठाण्याच्या प्रत्येक शिवसेनेचे सैनिकाचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलेलो आहे. नाही, मी अजून त्या प्रकार माझा कानावर आलाच, पण मला वाटतं कुठेतरी रागाच्या भरात झालेलं आहे स्पष्टपणे. त्याची अजून मला माहिती घ्यायची. सर, त्या शुद्धीकरण प्रकरणात नाराला जाण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ते शुद्धीकरण प्रकरण नाराला जाण्याचे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं नारायणला येण्यासाठीच विरोध होता, कारण तिकडे भूमिपुत्रांचा विरोध होता. कुठच्याही भूमिपुत्रांना तिथे नोकऱ्या मिळणार नाही, पण तिकडचं पर्यावरण तर नष्ट होणार होतं. जिथे त्या प्रकल्पाचं स्वागत होतं, शिवसेना कुठेही विकासाच्या आड येत नाही, प्रकल्पाचं जिथे स्वागत होतं तिथे आम्ही सोबत होतो ना. पूर्ण महाराष्ट्रात खड्डे, आपण रस्त्याची हालत बघत आहात. एक तर पाऊस जास्ती जोरात झालेला आहे. मुंबई ठाण्यात जिथे मेट्रोची कामं किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे तिथे हेवी व्हेकल्स त्याच्यावरनं जातात, तिथे खड्डे पडले आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशभरात पूर्ण जो आपला वेस्टर्न पूर्ण पट्टा आहे, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, आज गोव्यात पण काही आंदोलनं रस्त्यावरनं झालेली आहेत. मुख्यतः आपल्याला टेंडर सिस्टीममध्ये कुठेतरी बदल आणणं गरजेचं आहे. उर्मिला मातोंडकर सेनेच्या वाटेवर आहेत का? उर्मिला, तुमचं बोलणं झालं का त्यांच्या? नाही, आमचं पण नाही झालं. सर, आता गौरव झालेला आहे, कसा रिस्पॉन्स आहे आणि काय? रिस्पॉन्स खूप जबरदस्त आहे. आशीर्वाद द्यायला लोक येत आहेत आणि मी सगळ्यांना हेच सांगतोय की ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आभार मानतच आहे. पण सगळ्या भेदभावांच्या पुढे जाऊन ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांची पण मनं जिंकायला जातो. लोक आशीर्वाद देतात, लोक प्रेम देतात आणि निवेदनं देतात.